नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी प्रतीक्षा द रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी कळेल. स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला लागेल 10 ते 12 फ्रेश स्ट्रॉबेरी, त्याचबरोबर लागेल 4 मोठे चमचे साखर आणि 1 ग्लास दूध. तर तुम्ही 1 ग्लास दुधात 2 ग्लास स्ट्रॉबेरी मिल्कशेक इझिली बनवू शकता. सर्वात आधी मी स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्याने धुवून आणि मग पुसून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला ह्या स्ट्रॉबेरीवरचा हा हिरवा पार्ट ह्या प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर सुरेने तुम्ही सर्व स्ट्रॉबेरीवरचा हा हिरवा पार्ट काढून घ्या. तर ह्या ठिकाणी मी सर्व स्ट्रॉबेरीवरचा हा हिरवा पार्ट काढून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे मी ह्या स्ट्रॉबेरी रफली चॉप करून घेतला आहे. जास्त बारीक करायची गरज नाही आहे कारण की आपण ब्लेंडरमध्ये यांना ब्लेंड करणार आहोत. तर इथे मी एक ब्लेंडर घेतलं आहे, तुम्ही ज्यूस मेकर देखील वापरू शकता. आता यात ह्या कट केलेल्या स्ट्रॉबेरी ॲड करा. तर यात 4 मोठे चमचे साखर ॲड करा. तुम्ही यात स्ट्रॉबेरी क्रश किंवा स्ट्रॉबेरी सिरप देखील ॲड करू शकता. आता यात मी 1/2 टीस्पून मध ॲड केलं, हे ऑप्शनल आहे. आता झाकण लावून व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्या. आता यात काहीच लिक्विड न ॲड करता ब्लेंड करून घ्या व्यवस्थितपणे. तर ह्या ठिकाणी आता ब्लेंड करून झालंय. आता व्यवस्थितपणे ब्लेंड झाल्यानंतर यात हे 1 ग्लास दूध ॲड करा. दुधात मिक्स होईपर्यंत व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्या. तर ह्या ठिकाणी आता हा ब्लेंड करून झालाय, तुम्ही बघू शकता. तर डिरेक्टली हा ज्यूस ग्लासमध्ये सर्व करा. तुम्ही बघितलं असेल मी किती बेसिक इन्ग्रेडियंटपासून हा मिल्कशेक बनवला आहे. हवं असेल तर तुम्ही ग्लासच्या डेकोरेशनसाठी साईडला स्ट्रॉबेरी सिरप लावून आणि मग हा ज्यूस सर्व करू शकता. तर इथे दोन्हीही ग्लास भरून आता तयार आहेत. मी सांगितल्याप्रमाणे आपण 1 ग्लास दुधापासून 2 ग्लास स्ट्रॉबेरी मिल्कशेक इझिली बनवू शकतो. तर ग्लासच्या डेकोरेशनसाठी ह्या प्रकारे मी इथे स्ट्रॉबेरी डेकोरेट केली आहे. आवडत जर असेल तर ह्या प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील ॲड करू शकता. तर या ठिकाणी मी काही काजू बदाम आणि बेदाणे ॲड केलेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्रश करून किंवा असेही ॲड करू शकता. तर हा आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक खूप सोप्या पद्धतीने आणि सिंपल इन्ग्रेडियंटपासून बनून तयार आहे. तर सर्व करण्या अगोदर तुम्ही फ्रीजमध्ये हा मिल्कशेक थंडा करून घ्या आणि मग सर्व करा. खूप मस्त लागतो चवीला. तर तुम्ही नक्कीच या स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटद्वारे कळवा. तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.